पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचं रेल्वे इंजिन वेगानं धावू लागलंय. दिलीप दातीर यांच्या उमेदवारीनं मनसैनिकांमध्ये चैतन्य पसरलंय. त्यांच्या विजयासाठी सारे झपाटून कामाला लागले. या निवडणुकीत पक्षनेते राज ठाकरेंनी मांडलेले मुद्दे मतदारांना भावत आहेत, म्हणूनच मनसेच्या पाठीशी सारेच झाडून उभे ठाकलेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये दिलीप दातीर यांनी सातपूरमध्ये सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी नगरसेवक सलीम शेख, सुरेश बंदुरे, किशन शेवकर, प्रकाश निगळ उपस्थित होते. शेतकरी, उद्योग व्यवसाय, कामगार अशा स्थानिक प्रश्नांवर दातीर यांनी ज्येष्ठांना आवाहन केलं. प्रचार करताना प्रचंड आता प्रतिसाद मिळत आहे. मायबाप जनता जनार्दन ज्या पद्धतीने आशीर्वाद देत आहे, म्हणजे सर्वांना आपलं पोरग या निवडणुकीला उभं आहे आणि ते परिवर्तन घडवणाऱ्या नेत्याच्या म्हणजे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या हात बळकट करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी विजयाचा संकल्प केलेला आहे. खरं तर ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी या नाशिकला दत्तक घेऊन वाट लावली ते तर आपल्याला सर्वांना उद्या सन्मान्य राजसाहेब ठाकरे तर सांगतीलच, परंतु जनता जनार्दनामध्ये जो आक्रोश आहे आणि त्या पद्धतीने सर्व बोलतात. खरं तर मी आता जास्त त्याबद्दल बोलणार नाही. मी आपल्या माध्यमातून तमाम नाशिककर मायबाप जनता जनार्दनांना विनंती करेल की उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची जी काही डोंगरे वसतिगृह म्हणजे गंगापूर नाक्यावरती त्या मैदानावरती जी काही सभा होणार आहे तर आपण सर्वांनी प्रचंड उपस्थिती त्या ठिकाणी दाखवली आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचे परिवर्तनाचे विचार ऐकावे हीच या निमित्ताने विनंती करतो. आणि येत्या 21 तारखेला जे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आहे त्यांच्या रेल्वे इंजिन या निशाणी समोरील बटन दाबून परिवर्तन घडणार हे निश्चित, त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा हीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. दातीर यांच्या रूपाने एक अभ्यासू कर्तृत्ववान उमेदवार लाभला असून त्यांच्या विजयास हातभार लावण्याचं आवाहन सलीम शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केलंय. मारुतीरायाच्या मंदिरामध्ये समस्त सातपूरकरांनी निर्णय घेतलेला आहे. मनसेचे उमेदवार युवा तडफदार दिलीपभाऊ दातीर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना येत्या 21 तारखेला प्रचंड मोहमताने निवडून देण्याचा मारुतीरायाच्या साक्षीनं या समस्त गावकरी निर्णय घेतलेला आहे याची मला खात्री आहे. गावकरी सातपूर गाव हे 35-40 वर्षापूर्वी मला परिचित आहे. तर सातपूर गावाने जर कुठलाही निर्णय घेतला, सातपूर गावातले सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जो निर्णय घेतला तर मला वाटतं तो निर्णय ते कधी बदलत नाही. म्हणून 21 तारखेला जे मधल्या दिवशी सर्व सातपूरकर गाव हे मनसेमय होणार आहे आणि 24 तारखेला याच ठिकाणी मारुतीरायांच्या समोर सर्व सातपूरकर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्यावरती गुलाल उधळला जाणार आहे अशी मी आपल्याला खात्री देतो. बुधवारी राज ठाकरे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होत असल्यानं या सभेलाही उपस्थित राहण्याचं आवाहन दिलीप दातीर यांनी केलंय. या सभेनंतर राजकीय चित्र बदलेल असा आशावाद यावेळी व्यक्त झाला. किरण आहेर, दिशा न्यूज, सातपूर.